सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता उन्हें गुरुवर परम पूज्य स्वामी जी अनसल्या साधनांच्या अंतकरणामध्ये असणारे गुरुतत्व यांच्या जन्मी कोटी कोटी जन्म आज श्रावण पौर्णिमा अतिशय शुभ असणारा हा दिवस याचं महात्म्य आपण श्रीमद देवी भागवतामध्ये मागच्या संध्यामध्ये पाहिलं. खरं तर आजच्या दिवशी काय बोलावं हा नेहमीच माझ्यापुढे प्रश्न असतो. स्वामीजींच्या वाढदिवसाला खूप भरभरून बोलता येतात. आज सगळ्यांनी मनोगत व्यक्त केली आणि अवतीर्ण दिन अवतीर्ण दिन असा वेगवेगळे ऐकल्यानंतर खर तर मनोगत व्यक्त करताना अनेकांनी प्रत्येक वेळेस स्वामीजी माताजी स्वामीजी माताजी असे दोन शब्द सतत वापरले. परंतु खरं सांगायचं तर कुठलाही चमत्कार करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये स्वामीजींच्या मध्ये आहे. चमत्कार तुझ्या समोर आणि चमत्कार हे या अर्थाने मी म्हटलं की गुरूंच्या मध्ये इतकं सामर्थ्य असतं, चमत्काराचं सुद्धा इतकं सामर्थ्य असतं की माणसाला भूतकाळ पूर्ण विसरायला लावणार शास्त्र गुरु शिकवतात. आणि आज अनेक वर्षांनी का कोणाला माहीत पण अचानक तुम्ही आताच ज्यांचं मनोगत ऐकलं माझ्या शाळेत यावरून शिक्षिका या ठिकाणी आहे. मला वाटतं शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी मी त्यांना पाहिलं आणि मला मान्य आणि त्यामुळं साहजिकच भूतकाळ आठवला. गेल्या कित्येक वर्षात या कामाच्या व्यापात भूतकाळ किंवा पूर्वीचे दिवस आणि हे सगळं आठवायला सुद्धा वेळ असतो. किंवा मी आता सांगितला हा गुरुंचा एक मोठा चमत्कार असतो. स्वामीजींनी जर काही केलं असेल गेले 40-45 वर्ष त्यांच्या आयुष्याची जे कार्य स्वामीजी आज समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना मी म्हणू शकेल की स्वामीजींचं हे कार्य आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये चाललेलं आहे. माणसं बदलवण्याचं काम समाज बदलेल की नाही माहित नाही, कारण समाज बदलणं हा खूप मोठा शब्द आणि मोठा वाक्प्रचार आहे. परंतु स्वामीजींनी काही केलं असेल तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगता येईल. आपलं पूर्वीचं जीवन जर प्रत्येकानं स्मरण केलं माझ्यासारखंच तर माणूस जन्माला आल्यानंतर आपण जगरहाटी प्रमाणात जीवन जगतोय. खरं मनोगतामध्ये अनेक शब्द वापरले, कर्मसागर मोहसागर याच्यामध्ये डुंबून निघण्या व्यतिरिक्त काही जीवन असतं याची जाणीव पहिली जर कुणी करून दिली असेल, कोण करून देत असेल, तर ते केवळ आणि केवळ आपल्या आयुष्यामध्ये गुरु येतात. आणि म्हणूनच काही वेळेस संत सुद्धा वर्णन करतात, गुरु गोविंद दोहु खडे काके लागो पार, बलिहारी गुरुदेव मेरे जिनो गोविंद दिनो पार. की आपल्या सगळ्यांच्या मनुष्य जीवनामध्ये अतिशय श्रेष्ठ आणि महत्वाचं स्थान जर असेल तर ते म्हणजेच गुरुंचं स्थान, आचार्यांचं स्थान. तरी आपले वेद आणि आपली संस्कृती ज्या वेळेस या मनुष्याला
जे काही विधी आणि आदेश देतात त्यामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि माता आणि पिता झाल्यानंतर आचार्य देवो भव. की गुरुंचं स्थान हे सर्वश्रेष्ठ असत याच कारण आपण सगळेच जण कुठतरी जन्माला येतो. दोन दिवस योग वासिष्ठ ज्यांनी ऐकलंय त्यांना मजा येईल ऐकायला. कुठतरी कुठल्यातरी कोपऱ्यात कुठल्यातरी विश्वाच्या एखाद्या गावात कुठतरी आपला जन्म होतो आणि हे जीवन जगता 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 या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक जण आपापल्या कर्माप्रमाणे म्हणा प्रारब्धाप्रमाणे म्हणा आपापल्या दिशेनं निघून जातो आणि जीवन जगत असतो. प्रत्येक वेळेला मनुष्य मरेपर्यंत सुखाचा आणि आंतरिक शांतीचा शोध घेत असतो. आज 21व्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा या 21व्या अत्यंत प्रगतशील असणाऱ्या युगामध्ये सुद्धा अतिशय बुद्धिवादी मनुष्य सुद्धा नवे नास्तिकवादी मनुष्य सुद्धा जर काही शोधत असेल तर केवळ आणि केवळ सुख आणि शांतीचा शोध. स्थान आणि विषय फक्त भिन्न आहेत. प्रत्येक जण या जगाच्या पाठीवर पृथ्वीच्या या गोलकामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन आणि आजचा माणूस तर चंद्रावर मंगळावर सुद्धा जाऊन हे सुख आणि शांती शोधण्याचा प्रयत्न. परंतु अनादि काळापासून ही श्रेष्ठ असणारी जी गुरु परंपरा आहे जिला आम्ही एकही विकल्प आणि एकही शंका न घेता त्रिवार वंदन करतो. ज्या ठिकाणी कोणीही प्रश्न विचारू शकत नाही एकही विकल्प करू शकत नाही याचं कारण आमची ही गुरु शिष्य असणारी परंपरा जो या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा प्राण आणि आत्मा आहे. या संस्कृतीवर आज पर्यंत अनेक आघात झाले पण या गुरु शिष्य परंपरेनं आजही या भयंकर काळामध्ये या कलियुगामध्ये सुद्धा जिथं हिंदू माणसाला सुद्धा स्वतःच्या देवतांची ओळख करून द्यायला हिंदू म्हणताना सुद्धा ज्या ठिकाणी लाज आणि शरम वाटते हिंदू म्हणताना आपण घाबरतोय आणि आपली संस्कृती आणि धर्म यांचं अनुसरण करताना आमच्या या नवीन पिढीला का लाज वाटते मला माहित नाही. अशा या भयंकर असणाऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा या संस्कृतीचं रक्षण जर कोणी केलं असेल तर हे जे श्रेष्ठ गुरु या परंपरेमध्ये श्रेष्ठ संत आणि आचार्य जे एकापेक्षा एक श्रेष्ठ निर्माण झाले ज्यांच्या चरणांशी जावं आणि नतमस्तक व्हावं त्यांची पायधूळ आमच्या डोक्याशी भाळी लावावी असे अनेक साधू आणि श्रेष्ठ संत या भूमीवरती जन्माला आले. सदाशिव समान महा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे परंपरा. आचार्यांचं वर्णन शास्त्रकार करतात श्रुती स्मृती पुराणाना आलयम करुणा. आमचे आचार्य हे श्रुती स्मृती आणि पुराण यांचं आलय आहे. ज्या आलयामध्ये आपला हा सुद्धा आलय आहे श्रुती प्रसाद आहे. तसंच आचार्यांचं हृदय म्हणजेच जिथं सगळ्या लाख श्रुती लाखो स्मृती आणि सगळी 18 महापुराण जिथं निवास करतात. मूर्तिमंत शास्त्र म्हणजेच भगवत पूज्य आदि शंकराचार्य आणि त्यांनीच जे हे पुण्य ज्ञान समाजाला हजारो वर्षांच्या पूर्वी आज आपल्या सगळ्यांचं भाग्य हो. ज्या वेळेस व्यक्तिगत जीवनाचा आपण सगळेजण विचार करतो त्यावेळेस मी चमत्कार सुरुवातीला शब्द वापरला तो मी मोठी झाले म्हणून पण स्वामीजींनी चमत्कार जर काही केला असेल गुरु चमत्कार जर करत असतील आणि माझ्या दृष्टीनं
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की जो या संपूर्ण त्रैलोक्याचा ज्ञानाचा जो स्रोत आहे, जे उगम स्थान आहे, जसं मला वाटतं नारायण सांगितलं बोलत असताना की कुठतरी या श्रेष्ठ प्रवाहाला जोडण्याचं, त्या पवित्र असणाऱ्या ज्ञान गंगेचा स्पर्श करण्याचं भाग्य ज्यांच्या कृपेमुळे मिळालं, आज ज्या परंपरेमध्ये आपण सर्वजण जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये जन्माला आलो, आणि अतिशय गोही असणार हे सर्व श्रेष्ठ असणार जे ज्ञान ते अतिशय अधिकारी मुखामधून श्रवण करायला मिळालं, यामागं केवळ आणि केवळ स्वामीजींची कृपा आणि हा स्वामीजींनी केलेला महान चमत्कार आहे. आणि स्वामीजींनी काही केलं असेल, कारण वेद स्मृती श्रुती हे शब्द ऐकले अजून 25 वर्षापूर्वी विचारलं असतं तर या शब्दांचे अर्थही माहीत नव्हते. श्रुती म्हणजे काय आपण नाव ठेवतोय, स्मृती म्हणजे काय, काय हल्ली नावं ठेवतात, हॉटेलला सुद्धा वेदांत नाव. किती विचार केला तरी मला त्याचं उत्तर सापडत नाही की हॉटेल आणि त्याला वेदांत नाव का, मंगल कार्यालयाला विवेकानंद नाव का. खरोखरच याचा अर्थ लागत नाही, कारण आपण नुसते नाव ठेवतोय, नाव घेतोय खरं शास्त्रातले, पण याचा हा याच्या माग गांभीर्य आणि काय प्रगल्भ अर्थ आहे. वेद हे आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी किती निगडित आहे, रोजच जीवन जगण्यासाठी खरोखरच. म्हणून वेदांत शास्त्र मनुष्याच्या जीवनाला अतिशय निकृष्ट अवस्थेपासून परमोच्च अवस्थेपर्यंत घेऊन जात. जे योग वासिष्ठ ऐकतात त्यांना माहित आहे, ऐकता ऐकता ऐकताच वसिष्ठांच्या शब्दामध्ये इतकी ताकद आणि इतकं सामर्थ्य आहे, भाष्यकारांच्या भाष्यामध्ये एवढी ताकद आहे, त्या स्तोत्रांच्या मध्ये शब्दांच्या मध्ये कि ते शब्द तुम्हाला त्या श्रेष्ठ अनुभूती पर्यंत घेऊन जात. हे वेदांत आणि वेदांत शास्त्राचं कार्य आहे. पण पुष्कळ वेदांत वर्षानुवर्ष वेदांत शास्त्र ऐकून वेदांत ही दुर्गुळीत. आता मन विक्षेप चित्रेने फार सुंदर सांगितलं. आता नाशिकचे लोक बोलायला लागले, मला खूप आनंद वाटला. सुरुवातीला हे सगळे शब्द आपण ऐकतो, एक भाव निर्माण होतो, पण आता 25 वर्षानंतर यांनी मला विक्षेप शब्द ऐकले की यांना पुढचं माहित असतं. आता स्वामीजी अर्धा तास काय सांगणार आहेत, त्या श्रवणामधली एकाग्रता तळमळ आणि व्याकुळता पूर्णतः निघून जाते. वेदांताचा म्हणावा तसा परिणाम मनावर होत नाही. आणि म्हणूनच सगळ्यांचा एक प्रश्न अनुत्तरित राहतो की आम्ही वर्षानुवर्ष करतोय परंतु बदल होत नाही. आणि म्हणूनच आपले आचार्य इतके कृपाळू आहेत, आपल्या या शास्त्रानं आपल्या या हिंदू संस्कृतीच्या परमोच्च तत्वज्ञानानं माणसाचा माणसाच्या मनामधल्या तळागाळाचा सुद्धा इतका विचार केलेला आहे. वेदांत ऐकायचं असेल, व्यावहारिक जीवन जगायचं असेल, नवे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा ती परमोच्च अनुभूती जर घ्यायची असेल तर यासाठी भगवान वेदव्यास युगायुगामध्ये अवतीर्ण होतात आणि पुराणांचा प्रचार आणि प्रसार. सुदैवानं याच भूमीमध्ये आपण श्रीमद भागवत आणि 2 महिन्यांच्या पूर्वी श्रीमद देवी भागवताचं श्रवण आपण सगळ्यांनी केलं. भगवान वेदव्यासांनी कलियुगातल्या माणसाला आणि कलियुगाचं दुसरं नाव पुराणामध्ये आहे विज्ञान. आपल्याला श्रेष्ठ वाटतंय, पण या विज्ञान युगामधल्या माणसालाच भगवान वेदव्यास या पुराणांचा उपदेश करतात. 2 मिनिट वेदांत बाजूला ठेवलं तरी हरकत नाही, पण पुराणांच्या मधून जर काही शिकवलं असेल, काही ज्ञान दिलं असेल, तर माणसं
माणसासारखं कसं व्हावं, आपली असणारी श्रेष्ठ असणारी संस्कृती काय आहे, आपला धर्म काय आहे, ज्या धर्माच्या आधारावर आज संपूर्ण आध्यात्मिक अनुभूती उभारलेली आहे. धर्माचं अधिष्ठान या अध्यात्माला सुद्धा आहे. पुराणे धर्म निश्चया, पुराणांच्या मध्ये धर्माचा निश्चय केलेला आहे. म्हणून माणूस व्यावहारिक असो, मनुष्य गृहस्थाश्रमी असो, ब्रह्मचारी असो, वानप्रस्थी असो, कोणत्याही वर्णाचा आश्रमाचा श्रीमंत गरीब स्त्री पुरुष पौर्वात्य पाश्चिमात्य कोणीही असो, या माणसाला धर्म या शब्दाचा अर्थ समजणं आवश्यक आहे. आणि ते महत्कार्य आपण पुराण करता. या पुराणांच्या श्रवणाचा कधी नव्हे एवढा उपयोग या कलियुगामध्ये आहे. मी एवढं का सांगते, दोनच मिनिट बोलणार आहे, कारण स्वामीजींचं आशीर्वचन आपल्याला ऐकत आहे. इथलं देवी भागवत झाल्यानंतर मी अकोल्याला गेले होते, सगळ्यांनाच माहिती, आणि तिथही देवी भागवत हाच विषय होता. क्षमा करा, पण पुणे मुंबई सोडलं, पर्टिक्युलरली पुणे सोडलं, ही एक वेगळी संस्कृती पाहायला मिळते. पुण्यामध्ये या फ्लॅट संस्कृतीनं कधी कधी बाहेर गेल्यावर असं आम्हाला वाटतं खूप नुकसान केलं या माणसाने. 9 दिवस देवी भागवत तिथले श्रोते ऐकत होते, 9 दिवस 3-3 तास मी बोलत होते, खूप आनंद वाटला मला. आणि तुम्ही पण ऐकलंय खूप जणांनी, 200 लोक आपण होतो देवी भागवत ऐकत असताना, कि किती त्याच्यामध्ये कथा आणि केवढं ज्ञान आणि केवढं गांभीर्य आहे. आणि शेवटी शेवटी ज्या 11व्या 12व्या स्कंदामध्ये प्रत्यक्ष धर्माचा आचरण कसं करावा हा भाग येतो, आणि 9 दिवसांच्या मध्ये जिथं जिथं येईल त्या लोकांनी ऐकलं होतं, आणि साधारण शेवटी शेवटी शेवटच्या दिवशी तिथं मोठा भंडारा झाला. आणि असाच बायकांचा मुलगा माझ्याकडे आला, घाबरत घाबरत पुढे पुरुषही त्यांच्या बरोबर आले. सगळ्या थरातल्या स्त्रिया होत्या, नोकरी करणाऱ्या होत्या, सुशिक्षित होत्या, अशिक्षित होत्या. आणि मला एक खूप आनंद झाला, माताजी तुमच्याशी 2 मिनिट बोलायचंय, आता बोलायचंय कार्यक्रम झाल्यावर म्हटल्यावर आम्हालाही माहित असत, खूप छान झालं माताजी, खूप छान वाटलं. अशाच सगळ्या याच आशयाच्या प्रतिक्रिया असतात, किंवा काहीतरी कुणाला तरी प्रश्न विचारायचे असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, 9 दिवस मला आश्रमात सगळ्यांनी श्राद्धाबद्दल प्रश्न विचारले, अकोल्यामध्ये एकही प्रश्न श्राद्धाबद्दल विचारला नव्हे, एकही प्रश्नच विचारला नाही. आणि त्या स्त्रिया ज्यावेळेस घोळका करून यज्ञ चाललेला होता, आणि मला वाटलं काय बोलणार आहेत या, माताजी तुम्हाला 5 मिनिट आहेत का, म्हटलं हो बसा तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं, माताजी बाकी किती कळलं अवघड अवघड तुमचं, किती लक्षात राहील देवी भागवत माहित नाही. मला वाटलं कारण इथं माझा नुकताच अनुभव होता, 9 दिवस इतकं शब्द विचारून तुम्ही पछाडून टाकलं, खरंच असं असतं का, खरंच तसं असतं का, अजूनही आपण यातच अडकलोय. पण त्या स्त्रियांनी सांगितलं, माताजी हे ऐकून आम्ही काही गोष्टींचा संकल्प केलेला आहे. मी म्हटलं काय संकल्प केलाय, जास्तीत जास्त संकल्प असतो चांगलं वागणार. परंतु त्या स्त्रियांनी सांगितलं, माताजी आमची यादी आहे. म्हटलं काय काय करणार तुम्ही, आणि काय सांगू त्या स्त्रियांनी इतकं प्रॅक्टिकल मला सांगितलं. त्यांनी सांगितलं, माताजी एक तर आम्ही स्वतः आणि आमच्या सगळ्या पुढची असणारी पिढी, आमच्या मुली आणि सुना यांना गंध लावायला सांगणार, यांना मंदिरात जाताना साडी नेसायला सांगणार, रोज घरामध्ये संध्याकाळच्या वेळी दिवा लावणार, देवापुढे सगळ्यांना बसायला सांगणार, रोज घरातल्या छोट्या मुलांना आम्ही पाया पडायला लावणार, आणि रोज काहीतरी देवीच्या समोर बसून आम्ही पठण करणार. उदाहरणादाखल 4-5 गोष्टी सांगितल्या, तुम्हाला कल्पना आली असेल. आम्ही तुळशीचं पूजन करतो, तुळशीची कथा त्याच्यामध्ये आलेली आहे. आम्ही ज्येष्ठ पौर्णिमेचं व्रत करणार, आम्ही शाकंभरी पौर्णिमेचं व्रत करणार. आज फोन होता मला, एक माताजी आमच्या लक्षात आहे आणि आम्ही सगळं करणार आहोत. मला इतका आनंद झाला की देवी भाग
सांगितल्याचं जे फळ आहे हे सांगण्यामागं भगवान आम्ही तर फक्त पोस्टमनचं काम करतो. जे त्यांनी सांगितलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण आज समाजामध्ये आवश्यकता असेल, एक वेळ तुम्ही प्रवचन नाही करू शकणार तरी चालेल, परंतु स्वतःच्या घरापासून हा संस्कृती मधला बदल आज होणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या समाजाचे असं एक चित्र पाहायला मिळेल, एका बाजूला ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा अशी सांगणारी माणसं प्रवचनकार भरपूर निर्माण होतील, आणि दुसऱ्या बाजूला आपली सगळी संस्कृती जुगारून देऊन पाश्चात्याचं अंधानुकरण करणारी, मद्यप्राशन करणारी, स्त्रीच्या अधीन होणारी अतिशय भोगमय चित्र आपल्याला दुसऱ्या आणि म्हणून वेद असतील, श्रुती स्मृती असतील किंवा पुराण असतील, आज स्वामीजींच्या कडून ज्या वेळेस आपण हे सगळं शास्त्र श्रवण करतोय त्यावेळेस श्रवण करत असताना खरोखरच स्वामीजींना काय सांगायचं, शास्त्राला काय सांगायचंय, आदि शंकराचार्य भगवान वेस भगवान व्यास वशिष्ठ महामुनी या सगळ्या थोर पुरुषांचं हृदय काय आहे, किंबहुना आपण आताच महाराजांनी सांगितलं असे अनेक फंक्शन आपण करतो, यामाग केवळ एकत्र यावं हाही उद्देश नसतो, कुठतरी सत्संग व्हावा, कुठतरी आपल्या या बुद्धीला चालना मिळावी आणि जीवनाची एक सुंदर दिशा मिळावी. नक्की काय करायचं आहे हे समजावं हाच या सगळ्या मागचा उद्देश असतो. परम पूज्य स्वामीजींनी यासाठी आपल्या सगळ्यांना भरभरून शक्ती द्यावी, बुद्धी द्यावी, भक्ती द्यावी. आज मंदिर्याग आपण केला, पुष्काळांना माहित नाही मंदिर्याग हा हनुमंतासाठी केलेला याग. ज्या गोष्टी भगवंताजवळ भक्ती युक्ती बुद्धी आणि शक्ती या विपुल प्रमाणामध्ये होत्या, स्वामीजींनी या सगळ्या आपल्याला प्रदान कराव्या अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते.